आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी कृती समितीचं साखळी उपोषण स्थगित. पालकमंत्र्यांनी दिलं चर्चेसाठी बैठकीचं आश्वासन. पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी पंचगंगा बचाव कृती समितीच्या वतीनं गेल्या 28 दिवस सुरू असलेल्या साखळी उपोषणाची मालिका आज स्थगित करण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या संदर्भात चर्चेसाठी बैठकीचं आश्वासन दिल्यानंतर साखळी उपोषण स्थगित करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. पंचगंगा प्रदूषण मुक्त व्हावी, प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी पंचगंगा काठावरील प्रत्येक गावात पंचगंगा बचाव कृती समितीच्या वतीनं साखळी उपोषण सुरू होती. आज 28व्या दिवशी कोरोचीतील सिद्धार्थनगर येथे सर्वपक्षीय एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळी दुपारी 1 सुमारास माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने मार्गदर्शन करत असताना यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके, भाजपा इचलकरंजी शहर प्रमुख शहाजी भोसले, रवींद्र माने, भाऊसो आवळे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यासंदर्भात दिलेले पत्र धैर्यशील माने यांच्याकडे सुपूर्द केले. या पत्राद्वारे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पंचगंगा प्रदूषण मुक्ती संदर्भात मंत्रालयात लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं असून सुरू असलेलं साखळी उपोषण थांबवण्याची विनंती करण्यात आली. यावर धैर्यशील माने यांनी सर्वांशी चर्चा करून या मीटिंगचा निर्णय काय होतोय यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे सांगून साखळी उपोषण स्थगित करण्यात असल्याची घोषणा केली. उपोषणाचे नियोजन अमर कोरुचीकर आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलं होतं. यावेळी तालुका पंचायत सभापती सौ रेश्मा संधी, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, डॉक्टर देवानंद कांबळे, डॉक्टर संतोष भोरे, डी बी पिष्टे, डॉक्टर प्रदीप पाटील, अतिक्रांत पाटील, आनंद शेट्टी, जाबीर कांबळे, रवी कांबळे, गिरधर कांबळे, सनी ओवळकर, शीतल पाटील, सर्जराव माने, मनोहर खरलांडे यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शहापुरे यांनी केले तर आभार रमेश पाटील यांनी मानले. महानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.